हाय फ्रेंड्स, तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण बघणार आहोत भाकरी एक वेगळ्या पद्धतीने, एकदम टम्म फुगणारी आणि एकदम सोप्या पद्धतीने, कोणालाही जमेल अशा प्रकारची आपण भाकरी आज बघूयात. अगदी एक दिवस ही भाकरी मऊ राहते आणि एकदम छान लुसलुशीत भाकरी होते. सुरुवात करूयात. इथे मी एका पातेल्यामध्ये 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. पाण्याला थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत. 1/2 चमचा मीठ यामध्ये आपण घातलेलं आहे. त्यानंतर आपण यामध्ये ज्वारीचं पीठ टाकून घेणार आहोत. तर आपण या वाटीने 2 वाटी पाणी घेतलं होतं, तर त्याच वाटीने आपण 2 वाटी भाकरीचं पीठ यामध्ये घालून घेणार आहोत. सेम मेजरमेंट घ्यायची आहे आणि एका लाटण्याने, पळीच्या मागच्या साईडने किंवा या प्रकारे हँड मिक्सीने आपण याला मिक्स करून घेऊ शकतो. या प्रकारे 2 मिनिट मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून 1/2 मिनिट आपण वाफ काढून घेऊयात. तर यावेळेला आपल्याला गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि थोडासा थंड पाण्याचा हात घेऊन आपण याला व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचा आहे. थंड पाण्याचा हात घेतल्यामुळे आपल्या हाताला पोळणार नाही. याप्रमाणे याला चांगलं मळून घ्यायचं आहे. आपण पोळीसाठी कणिक ज्याप्रमाणे मळतो तशा प्रकारेच याला पाण्याचा हात घेऊन मऊसर बनवून घ्यायचं आहे. खूप जास्त वेळ लागत नाही, एकदम सोप्या पद्धतीने पण खूप छान लुसलुशीत आणि टम्म फुगणारी भाकरी तयार होते. त्यासाठी आपल्याला याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. चला तर आता आपण भाकरी बनवायला घेऊयात. त्यासाठी मी या साईजमध्ये एक गोळा घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. मी भाकरी थोडी मोठ्या साईजचीच बनवत आहे. तुम्ही छोटे भाकरी बनवायची असेल त्या देखील बनवू शकता. या साईजचा गोळा घेऊन त्याला याप्रमाणे पीठ लावायचं आहे आणि लाटण्याने हळूवारपणे लाटून घ्यायचं आहे. ज्याप्रकारे आपण पोळी लाटतो तसेच आपण ही भाकरी लाटून घेणार आहोत. तर आहे ना एकदम सोपी ट्रिक, तुम्ही बघू शकता किती मस्त. अगदी कोणालाही जमेल या सोप्या पद्धतीने भाकरी तयार करणे. तुम्ही पाहू शकता अगदी पोळीसारखीच लाटण्याने मी ही भाकरी फिरवत आहे. हिला आपण थोडंही उचललेलं नाही आहे, म्हणजे किती मस्त परफेक्ट अशी आपली सुरुवातीला उकड होऊन त्यानंतर ही भाकरीचं पीठ छान मळून घेतल्यानंतर तर एकदम मस्त अशी भाकरी तयार होत आहे. आणि पोळपाटाला चिटकत देखील नाही आहे, म्हणजे किती मस्त परफेक्ट अशी भाकरी तयार झालेली आहे. पोळीप्रमाणेच एकदम पातळ भाकरी बनवलेली आहे. आपण आता इथे एक लोखंडी तवा घेतलेला आहे, त्यावर ही भाकरी आपण भाजून घेऊयात. तर या प्रकारे मी एका साईडने भाकरी भाजलेली आहे, आता दुसऱ्या साईडने देखील भाजून घेऊयात. तुम्ही पाहू शकता थोडी सुरुवातीला भाकरी उचलताना थोडीशी फाटली होती, पण काहीच प्रॉब्लेम नाही झालेला, अगदी मस्त फुगलेली आहे. तर या प्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही भाकरी बनवू शकता. खूपच छान होते आणि खायलाही खूप छान लागते, एकदम पोळीसारखीच वाटते. तर या प्रकारे भाकरी नक्की बनवा आणि खरंच सगळ्यांनाच जमेल या प्रकारे सोपी भाकरी आणि एकदम कमी वेळेमध्ये. अजून एक भाकरी आपण बघूयात. तर इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे, त्यावर तेल किंवा तूप घालायचे आहे. तूप लावल्यानंतरही भाकरी खूप छान होते. या प्रकारे तव्यावर तेल किंवा तूप पसरवून घ्यायचे आहे आणि त्यावर सेम पोळीप्रमाणेच भाकरी भाजून घ्यायची आहे. खूप मस्त एकदम टम्म फुगणाऱ्या भाकरी तयार होतात. या प्रकारे नक्की बनवा आणि कशी वाटली रेसिपी हे मला नक्की सांगा. अगदी दिवसभर मऊ आणि लुसलुशीत भाकरी राहतात. तर या प्रकारे नक्की बनवा आणि कशी वाटली रेसिपी हे मला कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. या प्रकारे टम्म फुगलेली भाकरी बनवा झणझणीत झुणका किंवा खमंग भाजीसोबत, किंवा त्याला मस्त साजूक तूप लावून खा. धन्यवाद.